मित्रों, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत. आम्ही आपल्यासोबत हजर आहोत एका अपडेटसोबत. विद्यार्थी मित्रो, आपण बीएड सीईटी बीपीएड सीईटी दिलेली आहे, आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. विद्यार्थी मित्रो, बीपीएड सीईटीचा निकाल नुकताच लागलेला आहे आणि ज्याची आपल्याला फार आतुरतेने प्रतीक्षा आहे ती म्हणजेच बीएड सीईटी, तिचाही निकाल काही मिनिटात लागेल. विद्यार्थी मित्रो, चला पाहूया बीपीएड सीईटीचा लागलेला निकाल, जो आपल्याला कसा पाहता येईल. विद्यार्थी मित्रो, वेबसाईट तीच आहे, सीईटी सेल. बीएड सीईटी ज्या सीईटी सेलने घेतली त्यानेच बीपीएड सीईटी, एमएड सीईटी, एमपीएड सीईटी घेतलेली आहे हे आपणास माहीत आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला सीईटी सेल या वेबसाईट सीईटी सेल आपण टाईप केलेलं आहे, वर्ष 2022 असं लिहिलं तरी चालतं, आणि त्याला आपण क्लिक केलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, जेन्युइन वेबसाईटवरती जाऊन आपल्याला त्याला काय करायचं आहे, परत वेबसाईटवरती वेबपेजला एंटर करायचं आहे, जे की आपण त्याला क्लिक करून केलेलं आहे. पेज एंटर होत आहे. विद्यार्थी मित्रो, जेन्युइन वेबसाईटचं जे सिम्बॉल आहे ते म्हणजेच आपला लोगो, सी ई टी सेलचा लोगो, तसेच गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट, हेही कोटेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. तसंच विद्यार्थी मित्रो, आपण काही तासापूर्वीच ह्या वेबसाईटला भेट दिलेली आहे, ती व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच पाहिली असेल. तर विद्यार्थी मित्रो, मागाशी एक नंबरला महा एल एल बी हा निकाल लागलेला होता, आता विद्यार्थी मित्रो एक नंबरचा निकाल बदललेला आहे आणि तो महा बी पी एड सी ई टी आता तुम्ही झालेला पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रो, एक नंबरचा निकाल जो आहे सध्या आता महा बी पी एड सी ई टी ह्याचा निकाल आपल्याला दिसतो आहे. विद्यार्थी मित्रो, आपल्याला वेबसाईटला इथं वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्यांनी, ज्याला आपण विंडो लिंक असं म्हणतो, त्याला आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर टू व्ह्यू स्कोअर कार्ड अशा प्रकारचा मेसेज आपल्याला इथे दिसतो आहे, त्याला आपण क्लिक केलेला आहे. पेज ओपन आहे, होत आहे. विद्यार्थी मित्रो, ओपन झाल्यानंतर परत तुम्ही इथं पाहू शकता महा सी ई टी बी पी एड अँड फील्ड टेस्ट स्कोअर कार्ड जे आहे विद्यार्थी मित्रो 2022 आपल्याला इथून काय करता येणार आहे, डाउनलोड करून घेता येणार आहे. विद्यार्थी मित्रो, सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, तर आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपली डेट ऑफ बर्थ जी की आपण आपल्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये भरलेली आहे त्याचप्रमाणे ती टाकायची आहे. विद्यार्थी मित्रो, त्या दोन्ही बाबी भरल्यानंतर, फुलफिल केल्यानंतर आपल्याला आय एम नॉट रोबो ह्यावरती क्लिक करायचं आहे, जे की मी क्लिक केलेलं आहे आणि तिथे साईन आलेलं आहे आय एम नॉट रोबोचं. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आता आपल्याला काय करायचं आहे, लॉग इन ह्याला क्लिक करायचं आहे. आपण इथं ॲप्लिकेशन नंबर न टाकल्यामुळे मी लॉग इनला क्लिक केलेलं नाही आहे. तर विद्यार्थी मित्रो, तुमचा लॉग इन म्हणजेच तुमचा ॲप्लिकेशन नंबरवरती इथं टाकायचं आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर टाकला, त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि त्यानंतर आय एम नॉट रोबोल त्याला क्लिक करायचं आहे. आणि ते केल्यानंतर विद्यार्थी मित्रो, लॉग इन ह्याला क्लिक करायचं आहे. ह्याला क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपलं ॲडमिट कार्ड जसं आपण पाहिलं होतं तसंच आपल्याला स्कोअर कार्ड पाहायला मिळणार आहे, म्हणजेच आपले मार्क्स पाहायला मिळणार आहेत. आणि विद्यार्थी मित्रो, राईट साईडला तिथूनच तुम्ही तुमचा जो मार्क मेमो आहे ज्याला आपण स्कोअर कार्ड म्हणतो तो तुम्ही डाउनलोडही करून घेऊ शकता, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे. अशाच प्रकारच्या अजून अपडेटसोबत जे की आपलं बी पी एडची परीक्षा आहे, जी विद्यार्थी मित्रो स्कोअर कार्डपासून आपले समोरचे कॅपराउंड असतील, बी पी एड प्रवेश असतील, या सर्वाशी निगडीत असणारे जे आपले अपडेट्स आहेत ते आमच्या व्हिडिओ चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास बिलकुल विसरू नका. तसेच बेल आयकॉन बटन दाबून ठेवा, म्हणजेच तुम्हाला आमच्या चॅनलचे सर्व नोटिफिकेशन्स वेळेत मिळत राहतील. विद्यार्थी मित्रो, बी एड सी ई टीचा निकाल आता प्रतीक्षेत आहे, तो लवकरच लागेल. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.